या 5 दिवसाच्या सोहळ्याबद्दल सविस्तर माहिती सांगण्यासाठी या संपूर्ण कार्यक्रमाचे डायरेक्टर विनोदजी शिंदे यांना मी विनंती करतो की आपण या 5 दिवसामध्ये काय होणार आहे या सोहळ्याबद्दल माहिती रसिकांना द्यावी. नमस्कार सर्व प्रेक्षकांना, मी विनोद शिंदे, समस्त कल्याण आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या समितीकडनं आपणा सर्वांचं इथे हार्दिक स्वागत करतो. तुमच्या सर्वांच्या प्रेमाखातर आणि तुमच्या सहकार्यामुळेच यंदाचा हा कल्याण इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल 3र्या वर्षामध्ये मोठ्या दिमागात साजरा केला जातो आहे. एसी तंबू आपण इथे उभारलेला आहे. आणि दुसरं महत्त्वाचं आकर्षण म्हणजे हा जो सोहळा आहे, आमच्या आयोजकांचं स्वप्न होतं की माझ्या कल्याणचं नाव जागतिक स्तरावर पोहोचण्यासाठी मी कायम धडपड करेल, भले माझ्या पाठीमागे कोणी उभे राहू न राहू, पण एक मदतीचा हात म्हणून आमचे परममित्र श्री श्यामजी मळेकर यांनी फक्त मराठी या चॅनलच्या माध्यमातून आम्हाला तो हात दिला आहे. आणि फक्त कल्याणच्या 30-35 लाख जनतेपर्यंत हा सोहळा मर्यादित न ठेवता संपूर्ण महाराष्ट्राच्या जवळजवळ 5 ते 10 कोटी जनतेपर्यंत कसा पोहोचेल यासाठी त्यांची टीम संपूर्ण अहोरात्र परिश्रम घेत आहे. त्यासाठी मी फक्त मराठी टीमसाठी सगळ्यांच्या वतीने त्यांचाही मी आभार मानतो की कल्याण आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं नाव आज जागतिक लेवलवर पोहोचवण्यासाठी खऱ्या अर्थाने आम्ही एक पहिलं पाऊल कल्याणच्या माध्यमातून इथं टाकलेलं आहे. यंदाच्या ह्या महोत्सवामध्ये आम्ही 5 दिवसाचा सोहळा आयोजित केला असून सर्व मराठी, हिंदी, मल्याळम आणि इतर भाषेतले असे ज्युरींकडनं 15 सिनेमे आम्ही चॉईस केलेत, जे दिवसाला 3 चित्रपट आपण तंबूमध्ये दाखवत आहोत. तेही सर्वांना विनामूल्य आहेत. कल्याणच्या जनतेला माझ्या वतीने विनंती आहे की सर्वांनी आपला अमूल्य वेळ काढून हे वेगळ्या धाटणीचे, वेगळे विषय निवडलेले, दिग्दर्शकांनी आणि निर्मितीनी केलेले असे सिनेमे आपण नजरेखालून जरूर घालावेत. आणि रोज संध्याकाळी 7 ते 10 या वेळेमध्ये सिनेतारकांचा वेगवेगळा परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळणार आहे. तरी कृपया वर्षाची अखेर आपण सर्व सिने अभिनेता आणि अभिनेत्रींसोबत घालून एक आपल्या कुटुंबाला एक छान मेजवानी, मनोरंजनाची मेजवानी उपलब्ध करून दिली आहे, त्याचा जरूर आपण सर्वांनी आस्वाद घ्यावा. धन्यवाद.